आता बातमी पाहूया त्रावेर मतदारसंघातील भाजपचे माजी मंत्री एकनाथ खळसे यांनी देखील मुक्ताईनगरातील कोथळी मतदान केंद्रावर मतदान केलंय. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खळसे यांनी सकाळीच सहकुटुंब मतदान केलंय. कोथळी गावातील मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर खळसेंनी त्यांच्या सूनबाई रक्षा खळसेंसोबत मतदानाचा हक्क बजावला. रक्षा खळसे भाजपकडून रावेर मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर तिकडे रावेर मतदारसंघात येणाऱ्या जामनेरमधील न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्रात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच देखील सहकुटुंब मतदान केलंय. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क बजावला आहे. तरी रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खळसे विरोधात काँग्रेसचे उल्हास पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोदीजींना परत पंतप्रधान करावं असं मतदारांचं मन दिसत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मतदानाच्या एक लाईनच्या लाईन रांगेमध्ये सारेचे सारे मतदार उभे आहेत, मतदान करायला उत्सुक आहे. कुठं असं जाणवलं नाही, किमान या मतदारसंघात कधी जाणवलं नाही. आणि जळगाव आणि रावेर हे मतदारसंघ हे भारतीय जनता पार्टीचे परंपरागत मतदारसंघ आहे. सलग 8 वेळा या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आलेले आहे.